एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी टू पी सी एम आणि पी सी बीचा रिझल्ट लागलेला आहे तुम्हाला सर्वांना तुमचे पर्सेंटेज कळालेच असतील तुम्हाला सर्वांना कॉन्ग्रॅज्युलेशन्स कारण की खूप विद्यार्थ्यांना खूप चांगले पर्सेंटेज मिळालेले आहेत आणि जर तुम्ही म्हणत असाल की मला कमी पर्सेंटेज आहेत तर नाही ते कमी पर्सेंटेज नाही आहेत जे तुम्ही तुमचा स्टडी केलेला आहे खूप चांगला केलेला आहे आणि तुम्हाला ते मार्क्स मिळालेले आहेत आता बघा तुम्ही पर्सेंटेज एवढे लक्षात घ्या तुम्हाला आहेत तेवढे ठीक आहे पण आता सर्वात महत्त्वाचं आहे त्या पर्सेंटेजवरून आपल्याला बेस्ट आणि बेस्ट कॉलेज मिळवायचं आहे तर ते कसं मिळणार तर त्यासाठी तुमची जे ॲडमिशन प्रोसेस होणार आहे कॅपराउंड होणार आहे त्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला कॅपराउंड प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार आहे जे सुद्धा तुमचे पर्सेंटेज असतील आणि कोणत्या किती पर्सेंटेजवरती कोणतं कॉलेज मिळणार तेसुद्धा मी सांगणार आहे वेट करा तर बघा त्या कॅप प्रोसेसमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे बघा ॲग्रिकल्चर ॲडमिशनची जी नोटीस आहे ती सुद्धा आलेली आहे जी कॅपराउंडची प्रोसेस आहे ते सुद्धा आलेली आहे तर ती कॅपराउंडची प्रोसेस कोणत्या डेटला आहे पहिला राऊंड कधी लागणार कधी फॉर्म भरायचा सर्व डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे ॲग्रिकल्चरसाठी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाणार आता ही जी कॅपराउंडची प्रोसेस आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ऑप्शन फॉर्म ऑप्शन फॉर्मसाठी तुम्हाला काय करायचं आहे की कॉलेजची लिस्ट तयार करायची आहे म्हणजेच तुम्हाला किती पर्सेंटेजवरून कोणतं कॉलेज मिळणार हे तुम्हाला अगोदर प्रेडिक्ट करायचं आणि ते तुम्ही स्वतः करू शकता ठीक आहे तर माझ्याकडे कटॉपची लिस्ट आहे तर ह्या कटॉपची लिस्टमध्ये तुम्हाला सर्व डिटेल दिलेले आहेत हे बघा इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरची सर्वांची लिस्ट आहे ते मी तुम्हाला देणार आहे कुठं मिळणार ते सुद्धा सांगणार बघा यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंटेज आहे कोणता आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालेला आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती सर्व इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट आहे यामध्ये सर्व महाराष्ट्रातील इंजिनीअरिंग कॉलेज त्यासोबत फार्मसीचंसुद्धा अशी लिस्ट आहे आणि त्यानंतर त्यान ॲग्रिकल्चरची सुद्धा आहे ते तुम्हाला मी तुम्हाला देणार आहे बघा यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंटेजवरती हे सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं तर मग यावर्षी काय होणार की जर विद्यार्थी चेक करायला गेला की मागच्या वर्षी तर एटी फाईव्ह पर्सेंटेजला ओपन कॅटेगरीसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मिळालं तर मग आता मला तर एटी एटी टू पर्सेंटेज आहे तर मला हे मिळणार का तर तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्हाला एटी टू पर्सेंटेज आहेत तर तुम्हाला असे असे कॉलेज काढायचे की ज्या कॉलेज मागाच्या वर्षाचा टॉप एटी डेल पर्सेंट किंवा एटी पर्सेंट डेल किंवा सेवेंटी एट पर्यंत सुद्धा गेलेला असेल तर त्या कॉलेजचं तुम्हाला इथं लिस्ट बनवायची आहे आणि चेक करायचं आहे की ते तुम्हाला कॉलेज मिळणार का तर असं तुम्ही महाराष्ट्रामधून प्रत्येक कॉलेज चेक करू शकता की तुम्हाला ते कॉलेज मिळू शकते का मागाच्या वर्षीचा कट ऑफ काय गेलेला होता आणि जे आहे यावर्षी वर्षी कट ऑफमध्ये सुद्धा चेंज होऊ शकते ठीक आहे तर यामध्ये तुम्ही पूर्ण तुमचे महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरचे कॉलेज चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची कॅब प्रोसेस आहेच तर कॅप प्रोसेसमध्ये पूर्ण गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला प्रत्येकाने सबस्क्राईब करून ठेवायलाच पाहिजे कारण की खूप महत्त्वाचं होणार आहे तर किती पर्सेंटेजवरती कोणतं कॉलेज मिळणार यासाठी तुम्ही पी डी एफ चेक करा हे पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे टेलिग्राम ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि जर काही डाऊट असेल तर मला इंस्टाग्रामला नक्की विचारा इंस्टाग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कॅपराउनच्या प्रोसेस आपण वन बाय स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत इंजिनिअरिंग फार्मसी अग्रिकल्चरसाठी त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जे आहे असंच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील थँक्यू वॉचिंग जी व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू